आणि आता नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात एक मोठी बातमी, या प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलेली होती। या संदर्भात थोड्याच वेळात सुनावणी पार पडेल। या सुनावणीसाठी देसाई कुटुंबीय हजर असतील। काही वेळापूर्वीच देसाई कुटुंबीय कोर्टात दाखल झाले। पोलिसांनी ईसीएल फायनान्सच्या 5 जणांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले। हे गुन्हे रद्द केले जावेत अशी याचिका ईसीएलचे रमेश शहा, रशेश शहा, सीईओ राजकुमार बंसल आणि इंटरिम सोल्यूशन रिझोल्यूशन प्रोफेशनलचे जितेंद्र कोठारी यांनी केलेली होती। माहिती देत आहेत अमेय राणे। अमेय, सुनावणीला नेमकी कधी सुरुवात होईल आणि काय याचिका आहे ही? ज्ञानदा, आज ही सुनावणी होणं अपेक्षित होतं, परंतु काही कारणास्तव आणि गणपती विसर्जनानिमित्त जे तपास अधिकारी आहेत खालापूर पोलीस ठाण्याचे, ते आज पोलीस अधिकारी कोर्टात उपस्थित राहू शकले नाहीत। त्यामुळे सरकारी वकिलांनी या संदर्भात वेळ मागून घेतला, त्यामुळे आजची सुनावणी ही 13 ऑक्टोबर पर्यंत तहकूब झालेली आहे। आणि जे आरोपी आहेत ज्यांच्या विरोधात नितीन देसाई यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना कोणताही अंतरिम दिलासा किंवा अटकेपासून संरक्षण न देता ही सुनावणी आता 13 ऑक्टोबर पर्यंत तहकूब झाली आहे। आपल्याला माहिती आहे की नितीन देसाई यांनी आपल्या एनडी स्टुडिओ, जो त्यांनी पूर्णपणे शून्यातनं उभा केला होता, तिथंच कर्जबाजारी झाल्यामुळे आणि एनसीएलटीचा निकाल त्यांच्या विरोधात दिल्यामुळे नैराश्येच्या भरात आत्महत्या केली होती। परंतु या आत्महत्येसाठी काही जण कसे जबाबदार आहेत याच्या काही क्लिप्स त्यांनी करून तिथे ठेवल्या होत्या आणि त्याच पुराव्यांच्या आधारावर खालापूर पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात नितीन देसाई यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावं यासाठी या सर्व आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यांच्या याचिकेवर आता 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।